नमस्कार संयोगिता किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करतोय आंब्याची बर्फी. आज आपण करणार आहे आंब्याची बर्फी. आंब्याच्या बर्फीसाठी जे साहित्य घेतलं आहे, हे दोन हापूसचे मोठे आंबे, त्याचं हे रस काढून आमरस करून घेतलेलं आहे. एक वाटी साखर आणि एक कवड, म्हणजे अख्खा नारळ होते त्यातली एक कवड घेऊन हे बघा, हे जसं लाडवाच्या ह्याच्यात केलं तसं हे वरून किसून हे काढून घेतलं आणि मिक्सरवरला लावून घेतलं. आणि ही 4 चमचे मिल्क पावडर, दुधाची पावडर आहे. आणि हे 2 चमचे मोठे हे घेतलं आहे बदाम आणि काजूची अशी जाडसर भरड करून घेतली आहे. 1 चमचा वेलची पावडर आणि हे बदामाचे किस अशी काढून घेतले आहे सजावटीसाठी. आणि 2 चमचे तूप लागणार आपल्याला. आपण आता गॅस पेटूया आणि गॅसवर कढई ठेवूया. ही अशी निर्लेपची कढई घ्यायची, म्हणजे काय चिटकत नाही, असं मस्त होतं. याच्यामध्ये कढई गरम झाली, त्याच्यावर आपण हे सुकं खोबरं आहे ना ते जरासं भाजून घ्यायचं, कारण का म्हणजे लाडू जरा राहायला पाहिजेत ना 8-15 दिवस, म्हणजे हे जरा भाजून घ्यायचं. घरचं खोबरं कसं बघा, मस्त तेल ऑइल वॉइल आहे त्याच्यामध्ये, त्याच्यावर मस्त असं भाजून घ्यायचं. लाल कलर नाही करायचा, त्याचा वास आहे ना तो घालवण्यासाठी, म्हणजे 15 दिवस लाडू बर्फी चांगली राहील. लाडू म्हणा काही गोड्याचे पदार्थ करताना असं भाजून घ्यायचं, म्हणजे 8-15 दिवस चांगली वस्तू राहते, खराब होत नाही. हे बघ खोबरं असं भाजून झालं आहे, त्याच्यातच हे म्हणजे बदाम आणि काजूची पावडर केली ती जराशी ह्याच्यात फिरून घेऊया. खोबरं भाजलं आहे हे जरा भाजून घेऊया, कारण मी काजू आणि बदाम गरम भाजले नाही आहेत, जरा भाजायला हवे ते, पण म्हटलं ह्याच्यातच आपण असे फ्राय करूया. ह्याच्यात जरा फिरून घेऊया. हे बघा हे झालं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. आता गॅस बंद करते. हे काढून घेते, इथेच ताटात काढून घेते. बघा एक आमचा घरातला नारळाचा आहे बघा, एक का म्हणजे अर्ध्या नारळाचं किती खोबरं झालं आहे ते बघा. आणि त्याच्यावर आता काजूची पेस्ट, काजू आणि बदामाची पावडर टाकली. ह्याच्यातच त्याच कडेत आपण हा आमरस भरून घेऊया. बघा हा 2 आंब्याचे आमरस आहे, काढून. हे आता गरम होते, ह्याच्यातच आपण आता साखर घालूया. साखर जास्त का घातली माहिती आहे आपल्याला, आपल्या ह्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे ना, म्हणून साखर जास्त चांगलं असं बारीक गॅस करून, बारीक मोठा गॅस करून असं आपण ढवळत राहिलो एक जीव होईपर्यंत. आपण आता हे ढवळत राहिलो हे बघा, हे असं साखर येतात एका वितळली आहे मस्तपैकी. आता ह्याच्यात आपण ते खोबरं आहे ते घालूया. ह्याच्यामध्ये आता हे खोबरं, काजूची पावडर आणि बदामाची पण पावडर आहे, आता ह्याच्यात मिक्स करूया. गॅसवर चांगलं आता असं घट्ट करून घेऊया. ह्याच्यातच आपण हे वेलची घालूया, 1 चमचा वेलची. वाफ
बॉडी आपण याच्यात घालणार आहे. माझ्याकडे असं भांडं आहे, हे याला असं तूप लावायचं. तूप लावून याच्यात आपण घालून घेऊयात. ताटात करतात तरी हरकत नाही, तर मी आता याच्यात घालते. त्याच्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालूया. एक नंतर घालूया त्याच्या असं करायचं की एकदम हे सुकलं पाहिजे, तेव्हाच मस्त वड्या येणार. जे भाज्या निर्लेपच्या भांड्यात केलात ना, ते भाज्या चिटकत नाही. फक्त फिरवत राहायचं, थांबायचं नाही, नाही तर खाली लागेल. असं फिरवत राहायचं छानपैकी, गोळा होईपर्यंत हे करायचं. बारीक गॅसवर केलं आहे, फास्ट केलात ना की पटकट पटकट ते अंगावर उडते. त्यात टाकायचं मला हे वयाच्यामध्ये आता ही चार चमचे मिल्क पावडर टाकते आणि याच्यात आता ही चमचे डवळूया. हे दुकानातलेच पॅकेटाची दूध पावडर आहे. हे 15 रुपयाला पॅकेट मिळतं ना, ते 3 पावडरचं पॅकेट आणलेलं आहे. सुकेपर्यंत आपण ढवळत राहूया. बारीक गॅस आहे, बारीकच गॅस आहे. हे बघा मस्तपैकी असं हे घट्ट झालं आहे. आपण आता एक चमचा तूप घातला आहे, अजून एक चमचा तूप घालूया. एक चमचा तूप घालूया, अजून 2 चमचे तूप घातलेलं आहे. जरा आणखीन जरा गरम घट्ट करूया. जरा कच्चं आहे, जरा कढई आहे बघा, कढई सोडते आहे, पण अजून तर याचा गोळा व्हायला पाहिजे म्हणजे बर्फीचे तुकडे चांगले पडते. कलर कसा छान येतो बघा. जरा अजून जरा घट्ट हे बघा, हे कसं आता कढईला चांगले सोडते आणि याचा गोळा होतो आहे ना. एकपर्यंत असं करायचं. आता आपण हे गॅस बंद करूया. आता गॅस बंद करते. याच्यामध्ये तूप लावलं आहे, याच्यात जरा बघा हे बदामाचे काप आहेत ना, ते याच्यामध्ये असे सजावटीमध्ये असे साठते सजावटीसाठी. चपले लावून घ्यायचे असे. गरम आहे, चांगले लावून ठेवायचे आणि आपण याचा थंड करत ठेवायचे. आता ना थांबते बघा, कसे मस्त झाले होते. गरम आहे, आता आपण हे थंड करत ठेवायची आहे. त्याच्यावर पण आता हे थोडेसे बदामाचे काप आहेत बारीक केलेले, ते जरा टाकूया. आणि हे अर्धा तास तरी आपण असेच पंख्याखाली थंड होत ठेवा, नंतर आपण त्याचे काप काढूया. बघा बर्फी झालेली आहे. आता लिंबू टाकलो आणि त्याच्यावर आपण काढूया. हे बघा कशी मस्त झालेली आहे. आपण आता याला कट मारूया.
तसे कट मारा, तुम्हाला बेसमध्ये काढून दाखवते आंब्याची बर्फी कशी झाली आहे ती बघा. स्पॅगेटी ही बघा, आंब्याची बर्फी ही तयार झाली आहे बघा, मस्त कशी झालेली आहे. ती तुमच्यासाठी आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी बघू करून बघा.